हे बघ, तुझी मुलगी तुला हाक मारते, चल आटप लवकर. आणि हो, तिचं गिफ्ट आणलंस का? ओ, विसरलो मी. विसरलास ना, छान वाटलंच मला. आता तिला जाऊन काय ते उत्तर दे मला माहित नाही. आणि पटकन ये खाली, ब्रेकफास्टची तयारी करते तुझ्या. वॉलेट आणि रुमाल तिथे ठेवलाय, मगासपासून तिकडेच होता आणि उगाच कपाटात शोधत होता. चल ये लवकर खाली. विठ्ठल, ए विठ्ठल, लवकर ब्रेकफास्ट आण, मला उशीर झालाय. हे काय ब्रेड जॅम? हा ब्रेकफास्ट करायचा मी. निखिल जरा धीर धर, ब्रेडला जॅम लावून देते ना. के निखिल, हा काय नवीन अवतार आज? आजपासून मी तुझा ब्रेकफास्ट घेणार, आजीला त्रास द्यायचा नाही. तू माझ्या ब्रेकफास्ट बनवणार? येस, आणि मी जे बनवेन ते तुला खावं लागेल. हाय कमांडची ऑर्डर आहे बाबा, ऐकलं पाहिजे तुला, टाळता येणार नाही. हो पण बरं आहे ना, आता तुमचा ब्रेकफास्ट करण्याचा त्रास कमी झाला, है ना? हो ना, खरंच. नॉट ओनली ब्रेकफास्ट आजी, आजपासून मी निखिलच्या ऑफिसची तयारी सुद्धा करणार. मी आता मोठी झाली आहे. अरे वा, आणि मला ग्रोन अप मुलगी सारखं वागावं लागणार असं मम्माने लिहिलंय. डॅडा, माझं बर्थडे गिफ्ट कुठे आहे? तिचं गिफ्ट? हो राईट राईट, यू टेल मी व्हॉट यू वॉन्ट. डॉल, पीसी, काय हवं? नको, हे माझ्याकडे आहे. मला असं काहीतरी हवंय जे माझ्याकडे नाहीये. मला सांग तुझ्याकडे काय नाहीये. तू जा, तुला लेट होतोय ना ऑफिसला, आपण नंतर बोलूया. हो खरंच मला उशीर होतोय, तुझ्यामुळे मला उशीर होतोय. निखिल, मी सांगितलेलं आहे ना तुला लवकर यायचं ब्रेकफास्टला. मग नंतर तू अशी घाई करत राहतो काय ग? मोठी झालीस म्हणून आजीची जास्तच नक्कल करायला शिकलीस. थांब, जाऊ दे तुझ्या बापाला, मग बघते, आज नाही सोडणार. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी निघतो आता. ओके बाय 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 बाय. ए डॅड डॅड, एक मिनिट, इथे ये. काय इथे इथे हे असं जाणार होतं ऑफिसला क्लाऊन बनून. म्हणजे हे बघ. आजी हा इतका मोठा झाला अजून तुला खाता नाही येत. हो ग खरंच. हे आजीची चमची. आपण आता तू आहे ना, आता तू आजी सोबत खेळ, खूप उशीर झालाय ना, मग मी आल्यानंतर आपण खेळ. ओके येऊ मी. बाय बाय बाय. लवकर ये. हो लवकर ये, तिने काय सांगितलं आठवण ठेव. माझी गुणाची पोटी, किती काळजी घेतेस डॅडींची. हो किती छान ब्रेकफास्ट दिलं डॅडीनं. गौरी आंटी, कुठेस तू? का सोडून गेली? सांग ना कुठेस तू, सांग. काय ग, कुणाशी बोलते माझी राणी? अस्मी, गौरीचा हा फोटो हा तुझ्याकडे कसा आला? मला सापडला. ही कोण आजी? ही या घरची लक्ष्मी, वैभव सुख सगळं काही होती. ही गेली आणि हिच्या पाठोपाठ सगळं सुख जणू पाठ फिरवून निघून गेलं. म्हणजे
नाही काही नाही. असं चीटिंग नाही करायचं, सांग ना कोण आहे. ही तुझ्या मम्माची मैत्रीण आहे. कुठे आहे ही? मला ना हिरा बघायचंय. मला माहित नाही बाळती कुठे आहे ती. डॅडला माहिती असेल कुठे आहे ते. नाही राजा, त्यालाही माहित नाहीये. त्या दिवशी गौरी आमच्या आयुष्यातून अशी काही निघून गेली की परत मागे वळून न बघण्याचा जणू तिने निश्चयच केला असावा. आपण तिच्या घरी जाऊया ना, ती आपल्याला तिकडे भेटेल. ती तिथेही नाहीये बाळ. आम्हाला आधी वाटलं होतं की गौरी शिरगावला गेली असेल म्हणून, पण नंतर तुझ्या प्रभाजीकडून कळलं की त्यांची सगळी फॅमिलीच कुणाला न सांगता शिरगाव सोडून निघून गेली. वर्षांनी पुन्हा परत आली आहे मी मुंबईला. किती काय काय घडून गेलं या मधल्या आयुष्यात. एखाद्या शहराशी सुद्धा आपलं नातं जुळलेलं असतं. कितीतरी आठवणी जुळलेल्या असतात. खूप काही आपण घेऊन गेलेलो असतो, खूप काही मागे सोडून गेलेलो असतो. माझ्याही आयुष्याच्या कितीतरी आठवणी मागे उरल्या, काही माणसं मागे राहिली आहेत, काही नाती मी इथेच सोडून गेले होते. पण तो निर्णय माझा होता. मी माझ्या माणसांच्या सुखासाठी आपणून गेले होते. मला त्याबद्दल कधीच खंत वाटणार नाही. ती सगळीजण सुखात असोत, बास मला बाकी काही नको. गौरी कुठे असेल, कशी असेल, आम्हाला काही कळलं नाही इतक्या वर्षात. मम्मा, तू सांगितलेलं काम मला पूर्ण करायचंय. गौरी आंटीला शोधून काढायचंय. कुठे असेल ती? दादा, व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.